स्पीकर सर, पहले म्हणल्यार सकाळीं जे बाब विरेशन काढला ते डेटा आमचे कडेन आसात आनी ते डेटा अशें दाखयतात की ऑलमोस्ट डबल नॉन गोवन लोक गोंयान इंडस्ट्रीन काम करतात। हे फॅक्ट आहा स्पीकर सर, आनी हे पयर इंडस्ट्री एंड कॉमर्स डिमांडाक भायर आयिल्ले। स्पीकर सर, मायकल लोबोन त्या दिसा उलयल्ले की आमची चॅलेंज आहा की कशी तरी 50-50 हाडप म्हणून, म्हळ्यार एक गोंयकार जर काम करता जाल्यार एक बायलो, अशें हे रेशियोचेर पावप ही आमची चॅलेंज म्हणून। स्पीकर सर, अनएम्प्लॉयमेंट रेट आमी देंवन आज 9.7 आहा ती 3% हाडप हो आमचो फोकस आसूंक जाय। स्पीकर सर, आज कंपनी गोंयचे भायर वतात, दोन कंपनी गेल्यो, मागीर ते आमी बोवाळ करतकच मुखेलमंत्र्यान रिक्वेस्ट केलो म्हणून सांगले आनी तांणी तांचो एडवर्टिजमेंट विड्रॉ केलो, गोंयचे भायर वचून एडवर्टिजमेंट घालतात। स्पीकर सर, आमकां कायदो जायच जो असल्यो प्रॅक्टीस बंद जातल्यो म्हणून, पूण तातूंत लूप होल्स आहा। लूप होल्स कशें आहा की तुज्यान लेबर कॉन्ट्रॅक्टरा कडच्यान नाजाल्यार ऑनलायन रिक्रुटमेंट करून भायल्या लोकांक घेवं येताच, हू कम चिपर देन गोवन्स। स्पीकर सर, शॉर्टेज ऑफ मॅन पावर, टॅक्नोलॉजी, रिसोर्सीस आनी मेन म्हणटा तें गव्हर्मेंट व्हील, हें कायदो जावपाक अडथळे हाडटले। आनी एक स्पीकर सर, एक लॅक ऑफ कम्युनिकेशन आहा। गोवा चेंबर ऑफ कॉमर्साचे पार्टेक आमी वतात, बरें बसतात, तुमची ती बरी फंक्शनां करतात, पूण कम्युनिकेशन बिटवीन हाव मच वेकन्सीज आर बींग क्रिएटेड, वॉट टायप ऑफ स्किल्स दॅट आर रिक्वायर्ड फॉर पीपल ऑफ गोवा टू गॅट एम्प्लॉयमेंट, हें आमी करनात आनी दीस इज रिक्वायर्ड इन द शॉर्ट टर्म ऑल्सो। स्पीकर सर, आतां इशू असो आहा की कितें शॉर्ट टर्म, कितें मिडियम टर्म आनी कितें लाँग टर्म आमी करूंक शकतात। शॉर्ट टर्मान आमी कितें म्हणलां की सरकार आतां कायदो हाडटा, वेकन्सीज रिपोर्ट करूंक जाय आनी एम्प्लॉयी स्टॅटिस्टिक्स दिवपाक जाय। मिडियम टर्म म्हळ्यार 3 मंथ्स टू ए इयर कितें करूं येता आमच्यान, एक एम्प्लॉयमेंट पॉलिसी करूं येता। एम्प्लॉयमेंट पॉलिसी कितें जाली, आतां रोहन खावटो ना, रोहन खावटो 2019 आमचे बरोबर मंत्री आशिल्लो, तेन्ना एक एम्प्लॉयमेंट पॉलिसी म्हण ताणें सुरवात केल्ली, ताजे फुडें ते एम्प्लॉयमेंट पॉलिसीचें कितें जालें तें हांव एग्जॅक्ट न्हू कळ। पूण स्पीकर सर, कायदे रेगुलेशन्स ही पॉलिसीच्या अंडर जावंक जाय, ताजे खातीर ही पॉलिसी आसपाक जाय। आनी स्पीकर सर, आतां एक वर्सा नंतर आमकां नवे लेबर लॉज येवपाचे आहा। बाबू हें आयक पडचें, नवे लेबर लॉज जे येतले, देशाचे लेबर लॉज, हे इतले एक्सप्लॉयटेटीव आसतले आनी हातून तुका कांयच चान्स ना खंयच। स्पीकर सर, आज करंट चॅलेंज कितें आहा, चॅलेंज म्हणटा ती अशी आहा की देर इज अ सरप्लस ऑफ लेबर फ्रॉम अदर स्टेट्स। हातूंत कितें जाता की गोंयच्या वर्कराक कसलीच लेवरेज नासता फॉर फेअर प्ले। तो जर कोणा कडेन मागता की बाबा आपल्याक हॅरेसमेंट जाता, आमी बाब लेविन्सन मार्टिना कडेन इश्यू घेवन गेले, ते हे गेले तेन्ना ते पयशे तुवें ताणें कितें सांगलें ताका की ते भायले हाडटात ते तांकां धांवडायतात। सो बेजिकली कायद्यान कसलोच असो फ्रेमवर्क ना आमकां न्याय दिवपाक। अनइक्वल ट्रिटमेंट जाता। स्पीकर सर, मॅनेजर आसतात नॉन गोवन, लेबर आसता ऑर लोअर सॅक्शन आसता ते गोवन, सो तो तांचेर अन्याय करता। एच आर ऑफिसर्स डोंट एड्रेस द इश्यूज, कंपनीज आर हायरिंग एप्रेंटिसीप वर्कर्स फ्रॉम आउटसायड गोवा, दीज आर इश्यूज। स्पीकर सर, नेपोटिजम आनी फेवरेटिजम जाता। आपूण जर महाराष्ट्रीयन जाल्यार हांव म्हजी सगळे गांवच घेवन थंय इंडस्ट्रीन भरता। स्पीकर सर, हायरिंग थ्रू लेबर कॉन्ट्रॅक्टर्स, हे लेबर कॉन्ट्रॅक्टर्सान जे आमी हायर करता तांकां सेम फेसिलिटीज एज डायरेक्ट एम्प्लॉईज मेळना। फॉर एग्जाम्पल, बस फेसिलिटी मेळना, लीव मेळना, मॅडिक्लेम मेळना। आनी आतां फुडें गव्हर्मेंट कॉर्पोरेशनां लायक IDC हॅव अपॉयंटेड अ कंपनी कॉल्ड INET। कितें करपाक, टू प्रोवायड स्टाफ फॉर IDC। दे हॅव प्रोवायडेड 91 स्टाफ। आतां ते स्टाफ कशे ते पळय बाब मोविनान हें आयकुचें। स्पीकर सर, हो बरो इशू मातशें उलोवंक दी। तांणी BE सिवील इंजिनियराक घेतला IDC फिल्ड वर्कर म्हूण, तुमी आं INET कडच्यान। मागीर मास्टर इन बायोटेक्नॉलॉजी घेतला एन एप्लायड जियोलॉजी वर्कींग एज असिस्टंट, म्हळ्यार सारके हायली क्वॉलिफायड मनशाक बारीकशें काम दितात आनी तुमी कितें म्हणटात INET-तल्यान काम बरें जाता म्हूण। बेजिकली अन्याय करतात तुमी थंय। स्पीकर सर, तांकां कसलीच जॉब सेक्युरिटी नासता। सो हें INET बी म्हणटा तें तुमी स्क्रॅप करा, दीस INET कॅनॉट गीव यू एनीथींग। आनी आतां फुडें कितें जावपाचें आहा तें पळय, मुखेलमंत्री म्हजें हें आयक, एक आतां सारकी सुनामी येवपाची आहा नॅशनल लॅजिस्लेशनान,
एक सेंट्रल गवर्नमेंटान चार नवे लेबर कायदे इम्प्लिमेंट केल्या, कोड ऑन सोशल सेक्युरिटी 2020, ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ एंड वर्किंग कंडीशन कोड 2020, इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड 2020 एंड कोड ऑन वेजीस 2019. वो रोल आउट जाता एप्रील 2025. वो ये कायदे जे येतात आर ड्रेकोनियन प्रोविजन्स, दे आर वर्स दॅन द फार्म लॉज एंड दीज आर ओनली टू बेनिफिट इंडस्ट्रियलिस्ट. स्पीकर सर, हातून कॉन्ट्रॅक्ट म्हणटा तो सिस्टम काढतात आणि हातून एक फिक्स पॉइंट ऑफ ऑर्डर, त्याला पहिलीच कसे कळले? अरे हे पास झाले, तू वाच ना, हो प्रॉब्लेम तुझो खबर, इंटरनेटात चेक कर, त्याचे डिस्कशन तरी जाऊ नये मरे पहिली. स्पीकर झाले जाऊन जाऊन एप्रिल 2025 इम्प्लिमेंट जाता. तू स्पीकर सर वो ओगीच शिकनास ना उलयता एंड यू आर शोईंग युअर इग्नोरन्स. आपले ज्ञान जे असा पण त्या झाडीत असा. अरे एक मिनिट स्पीकर सर, फॉर द सेक ऑफ द हाऊस अँड फॉर द रिकॉर्ड ऑफ द हाऊस, जे किती सेंट्रल पार्लमेंटात पास जाता आणि नोटिफाय जाता तो कायदो इमिजिएटली जायना, ताका एक रोल आउट पिरियड म्हणून दितात. हो रोल आउट पिरियड हा एप्रिल 2025. सो माझ्या कायद्याचे ज्ञान जर हा सांगता तर तुम्ही फट मारून मला सांगू जायना की हे ज्ञान फट म्हणून. सो स्पीकर सर, व आता हातून किती प्रोविजन्स आहात, हातून कॉन्ट्रॅक्ट म्हणटा तो सिस्टम वता, हाका हांगा येता एक फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट म्हणून. हातून कितें आहा स्पीकर सर, एम्प्लॉयरान एम्प्लॉईक डिसमीस करूं येता एट द एंड ऑफ द टर्म विदाउट असायनिंग एनी रिझन्स. स्पीकर सर, सगळे पर्मनंट जॉब म्हणटा ते रिप्लेस जातले आनी जॉब सिक्युरिटी म्हणटा ती प्रिकॅरियस जातली. हातून स्पीकर सर, 300 एम्प्लॉईजांचे परस कमी जे कोण कंपनी आहा, दे कॅन ले ऑफ, रिट्रेंच ऑर क्लोज ऑपरेशन्स विदाउट गव्हर्मेंट अप्रुवल, गिविंग एम्प्लॉयर्स सिग्निफिकंट पॉवर्स टू डिसमीस वर्कर्स. हे आता कायदे येऊपाचे आहात. स्पीकर सर, एक मिनिट, हे खूप आहा, दीस हॅज टू बी सेड. जर तुमकां असले रेझोल्युशनाचे डिस्कशन नाका जाल्यार यू ऑल आर नॉट सिरियस टू गिव्ह जस्टीस टू गोवन लेबर. सफिशियंट वेळ दिला सर, सफिशियंट वेळाचो न्ही, वेळ हांव उलयता तातूंत कांयच फट मानना. हांव जे उलयता तें टेस्ट करून तुमच्यान सांगूं येता. ताजो लेबर कमिशनर थंय बसला, ताणें सांगचें हांव उलयतां तें फट म्हणून. सो तुमकां जर डिस्कशनूच नाका जाल्यार दुसरें येता. स्पीकर सर, युनियन युनियन म्हणटा ते पयलीं कितले दीस 14 दिसांचो स्ट्रायक नोटीस दिवंक शकताले, आतां ते म्हणटात 60 दिसांची स्ट्रायक नोटीस. पयलीं युनियन रिकॉग्नायज जातालें, आतां म्हणटात 75% मेंबरशीप आसल्यारूच युनियन रिकॉग्नायज जातलें. स्पीकर सर, पनिशमेंट स्ट्रायक जर तुवें इल्लिगल म्हूण केलो जाल्यार तुका फायन आनी इम्प्रिजनमेंट पसून आहा एज पर द न्यू लॉ. कॉन्ट्रॅक्ट वर्कर म्हणून आहा तांचे वर्क फोर्सूच 50% इन पब्लीक सॅक्टर आनी 70% इन प्रायवेट सॅक्टर रिड्यूस जावपाचो आहा. स्पीकर सर, कॉन्ट्रॅक्टर लायसन्स कॉन्ट्रॅक्टींग ऑफ लायसन्सींग ऑफ कॉन्ट्रॅक्टर्स कॉन्ट्रॅक्टर्स एम्प्लॉईंग फ्युअर दॅन 50 वर्कर्स नो लॉंगर रिक्वायर अ लायसन्स. हें सगळें कायद्यान येवपाचें आहा. लेबर इन्स्पेक्टरेट म्हणून आहा. स्पीकर सर, लेबर इन्स्पेक्टरांची रायट टू डू अनअनाउन्स्ड इन्स्पेक्शन्स हें वता इन दीस कायदो. ज्युडिशियल मेकॅनिझम, स्पीकर सर, हो कोड बार्ड सिव्हील कोर्ट्स फ्रॉम हियरिंग डिस्प्युट्स. सिव्हील कोर्टान डिस्प्युटूच हाडूंक मेळना. फॅक्ट्रीज म्हळ्यार कितें, फॅक्ट्रीचें डॅफिनेशन चेंज केल्लें आहा. ओवरऑल इम्पॅक्ट स्पीकर सर इज दॅट एम्प्लॉयर म्हळ्यार जो सावकार आहा, जो इंडस्ट्रियलिस्ट आहा, ताका ईज केल्लें आहा आनी वर्करांक एक्सप्लॉयट केल्लें आहा. हें जें सगळें जाता तें तर इकॉनॉमीक सर्वे रिपोर्टान आमी पळयलें जाल्यार हें इंडिया चायना करूंक आमी सोदतात, कित्याक फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट हाडपा खातीर. हातून स्पीकर सर 10:30 वरां काम करचें पडटलें खंयच्याय फॅक्ट्रीन मनशाक. आज 8 वरां करता थंय 10:30 वरां करचीं पडटलीं आनी ताका हेंय मेळचें ना, ओवर टायम मेळचो ना. हो हे कायदे येवपाचे आहा एप्रिलान. सो स्पीकर सर, हातून जर सगळें पळयलें जाल्यार आंबेडकरान जे कायदे केल्ले लेबर रायट्स इन इंडिया म्हण ते हाडिल्ले बी आर आंबेडकरान, बाबासाहेब आंबेडकरान, ते तुमी काबार जावपाचे आसात. आनी हवेवर लेबर लॉ म्हणटा तो कॉन्करंट लिस्टान आहा, म्हणटा यू कॅन डिसायड टू मेक युअर ओन लॉज. दॅट इज वाय आय सपोर्ट द रेझोल्युशन मूव्ड बाय द ऑनरेबल मेंबर, बिकॉज वी हॅव टू हॅव द विलिंगनेस टू मेक अवर ओन लॉज. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव द इग्नोरन्स ऑफ वॉट इज कमिंग एट अस अँड वी आर नॉट विलिंग टू इवन लिसन टू वॉट इज कमिंग एट अस. मागीर तू म्हणजे नॉलेज विलेज म्हणून वयर कशी काढली? यू शूड अरे येता एप्रिलान, येता एप्रिलाचे पयलीं येदें व्हडलें सेशन आसचें ना आनी तूं कायदो हाडूंक शकचो ना. स्पीकर सर, हाजे खातीर हे प्रो कॉर्पोरेट जे कोड येता हो इंडस्ट्रियलिस्टांच्या फावरात आसतलो
आनी ताजे खातीर बॅलंस जी जाय पडटा बिटवीन प्रोटेक्टींग वर्कर्स रायट्स एन्ड फॉस्टरींग इकॉनॉमीक ग्रोथ ही जायना. हाजे खातीर हांव मागतां मुखेलमंत्र्या कडेन की हीं आमची भाशणां जर ताका वायट दिसतात, हीं भाशणां न्ही, दीज आर बेज्ड ऑन फॅक्ट्स, आनी हे फॅक्ट्स आर नॉट ओके टोकमटोक फायल न्ही, काडून काडली काडली जीब लायली ताळ्याक न्ही. दीज आर आय हॅव कम प्रिपेर्ड, ही कॅन गीव मी अ डिटेल्ड आन्सर, आय वील यू कॅन चॅक मी वॉट वेर आय एम रॉंग.